जनतेच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी कामाला लागा असं म्हणत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सांगोल्यात शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रूपनर, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे, उदय घोंगडे, शहर प्रमुख कमरुद्दीन खतीब, नगरसेवक सोमेश यावलकर, युवा सेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी, तालुका प्रमुख सुभाष भोसले, महूद शहर प्रमुख असलम मुलाणी, समीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास करे, महिला उपजिल्हा प्रमुख सुरेखा सलगर, सागर चव्हाण, गोरख येजगर, गणेश कांबळे, नामदेव आलदार इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते. गेल्या 2 वर्षांच्या काळात सांगोला विधानसभा मतदारसंघात सुमारे 175 कोटींची विकास कामे केली आहेत. सांगोला तालुक्यासह विधानसभा मतदारसंघाचे नंदनवन करण्याचा मानस आहे. आगामी नगरपालिका निवडणुकी अगोदर केलेल्या विकास कामांची पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. शिवसैनिकांनी संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे.